हाय फ्रेंड्स ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत म्हणजेच आय एम पी एम सी क्यू या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणते बहुप बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच एम सी क्यू गणित भाग दोन या बोर्डच्या परीक्षेमध्ये विचारले जातात त्या ते बहुपर्यायी प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ इयत्ता दहावी विषय गणित भाग दोन या विषयावर आधारित आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण याच विषयातील परीक्षेला येणारे बोर्ड परीक्षेला येणारे बहुपर्यायी प्रश्न आपण बघणार आहोत हा प्रश्न पेपरमध्ये म्हणजेच गणित भाग दोन या विषयाच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक एक ए म्हणजे सुरुवातीचाच प्रश्न हा बहुपर्यायी प्रश्नांवरती आधारित असतो एकूण गुण असतात चार हे हे चारही प्रश्न चारही उपप्रश्न किंवा त्या बहुपर्यायी प्रश्नांवरती जे चार उपप्रश्न विचारले जातात ते कंपल्सरी प्रश्न असतात आणि हे चार मार्क खूप महत्त्वाचे आहेत आता हे चार मार्क्स आपल्याला कसे मिळतील कोणते प्रश्न केल्यावरती कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केल्यावरती आपल्याला चार मार्क्स मिळणार आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसेच व्हिडिओ आवडला तर, तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आता आपण भोपर्यायी प्रश्नांना सुरुवात करूया आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आपल्याला माहीत आहे प्रत्येक प्रकरणामध्ये बहुपर्यायी प्रश्न आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आए आता आपण प्रकरण पहिले समृद्ता या प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करूया बहुपर्यायी प्रश्न हे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी म्हणजेच संकीर्ण प्रश्नसंग्रामातील जो पहिला प्रश्न आहे त्या तो प्रश्न बहुपर्यायी प्रश्नांवरती आधारित आहे आता आपण पहिल्या प्रकरणातील म्हणजे समृद्ता या प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्न बघूया त्यातील पहिला जर त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आरमध्ये एकाच एक संगतीत ए बी छेद क्यू आर बरोबर बी सी छेद पी आर बरोबर सी ए छेद पी क्यू तर खालीलपैकी सत्यविधान कोणते ह्या दोन आकृती या ठिकाणी दिलेल्या आहेत चार विधाने दिलेली आहेत ते चारपैकी आपल्याला विधान कोणतं ते आपल्याला बघायचं आहे यापैकी सत्यविधान आहे पी क्यू आर समृद् त्रिकोण सी ए बी त्यानंतर यातील दुसरा प्रश्न जर त्रिकोण डी ई एफ व त्रिकोण पी क्यू आरमध्ये कोण डी एकरूप कोण क्यू आर रूप कोण ई तर खालीलपैकी विधान कोणते तर खालीलपैकी विधान कोणते यापैकी असत्य विधान आहे डी छेद पी क्यू बरोबर ई एफ छेद आर पी हे असत्य विधान हे तिन्ही विधान उरलेले तीन उद विधान हे विधान आहे आपल्या असत्य विधान कोणते आहेत ते ओळखायचे आहे म्हणजे पर्याय कोणता बी हा पर्याय बरोबर आहे आपल्याला परीक्षेमध्ये फक्त पर्याय लिहायचा आहे म्हणजे उत्तर असलेलं आपण पर्याय बी त्यानंतर तिसरा त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डीई एफमध्ये e, कोण बी एकरूप कोण ई e? कोण बी एकरूप कोण ई e? कोण एफ एफ एकरूप कोण सी आणि ए बी बरोबर तीन डी तर त्या दोन त्रिकोणाबाबत विधान कोणते तर यामध्ये आपल्याला सांगता येईल ते समरूप आहेत परंतु ते एकरूप आहेत कारण दोन कोण दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत म्हणजेच तो कोको कसोटी कसोटीनुसार समरूप आहे परंतु या बघा या ठिकाणी समरूप आहे पण ए बी ही डीच्या तिप्पट आहे म्हणजे बाजू एकरूप नाही म्हणजे ते दोन त्रिकोण समरूप आहेत परंतु एकरूप नाहीत म्हणजे विधान बी हे बरोबर आहे त्यानंतर चौथं त्रिकोण एबीसी व त्रिकोण डी ए डीई एफ हे दोन्ही समभूत त्रिकोण आहेत एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आणि एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ यांचे गुणोत्तर एकाच दोन आहे ए बी चार आहे तर डी ची लांबी किती तुम्ही सोडून बघितलात तर डी डीची लांबी येईल चार वर्गमा दोन म्हणजे डी हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाचवा प्रश्न ह्या आकृतीमध्ये रेषा एक्स वाय समांतर बी सी तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे तर विधान ए हे सत्य आहे कारण की एक्स ए बी छेद आपण लिहू शकतो ए बी छेद एक्स आणि ए सीचे नंतर एकांतर क्रिया करून तुम्हाला उत्तर कोणतं मिळेल हे उत्तर मिळेल म्हणजे ए हा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये म्हणजे गणित विषयाच्या बोर्ड परीक्षेमध्ये जे आपल्याला प्रश्न संग्रहामध्ये एम सी क्यू दिलेले आहेत त्यापैकी काही प्रश्न जसेच्या तसे काही चेंज न करता परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित करून ठेवलात तरी या चारपैकी चार मार्क्स सहज मिळू शकतात आता आपण दुसऱ्या प्रकरणातील बहुपर्याय प्रश्न बघूया प्रकरण दुसरे पायतागोरसे प्रमेय आता आपण या प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करूया यामधील पहिला प्रश्न खालीलपैकी कोणते पायतागोरसे त्रिकूट आहे तर तीन चार पाच हे पायतागोरसे त्रिकूट आहे म्हणजेच पर्याय बी बरोबर आहे दुसरं काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती एकशे एकोणसत्तरचं वर्गमूळ तेरा म्हणजेच बी हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर तिसरा प्रश्न खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या पायतागोरुष्य त्रिकूट आहे पंधरा आठ सतरा ह्या पायता त्रिकूट असणाऱ्या संख्या आहेत म्हणजेच ए हा पर्याय बरोबर आहे चौथं बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर सी वर्ग असेल तर तर तो कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे याचं उत्तर आपल्याला सर्वांना माहीत आहे तो कोणता आहे काटकोण त्रिकोण म्हणजेच पर्याय सी बरोबर आहे पाच एका चौरसाचा कर्ण दहा वर्गमुळात दोन सेमी असे असल्यास त्याची परिमिती काढा कर्ण दहा वर्गमुळात दोन आहे म्हणजे बाजू किती असेल चौरसाची दहा चौरसाची बाजू दहा म्हणजे चौरसाची परिमिती चार गुणलेले बाजू म्हणजे चार गुणले दहा बरोबर चाळीस म्हणजे पर्याय डी बरोबर आहे सहा एका काटकोण त्रिकोणात कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेमी व नऊ सेमी लांबीचे दोन भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती नऊ चार आणि नऊ यांचा गुणाकार येतो छत्तीस आणि छत्तीस वर्गमूळ येते सहा म्हणजे पर्याय सी बरोबर आहे सातवं एका काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस सेमी व अठरा सेमी असतील तर त्याच्या कर्णाची लांबी किती चोवीसचा वर्ग आणि अठराचा वर्ग दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज केली तर येथे नऊशे नऊशेचं वर्गमुळे इथे आहे तीस म्हणजेच पर्याय बी हा बरोबर आहे त्रिकोण ए बी सीमध्ये ए बीबरोबर सहा वर्ग तीन ए सी बरोबर बारा बी सी बरोबर सहा तर एचे माप किती हा ए एच्या समोरील बाजू आहे सहा आणि ही ब ही बाजू आहे बारा म्हणजे आपण ए सी हा कर्ण पकडला तर बाराच्या निम्पट किती येतं सहा म्हणजे आपल्याला माहिती आहे तीस कोणासमोरील बाजू ही करणाची निंपट असते म्हणजेच हा ए किती असला पाहिजे तीस कारण का ही बा या ठिकाणी बारा आहे या ठिकाणी सहा म्हणजे निंपट आहे म्हणजेच एचे माप किती असेल तीस म्हणजे ए हा पर्याय बरोबर आहे आता आपण पुढील प्रकरण म्हणजेच त्रिक वर्तुळ या प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्न बघूया प्रकरण तिसरे वर्तुळ आणि यामधील बहुपर्यायी प्रश्न पहिला बहुपर्यायी प्रश्न त्रिज्या अनुक्रमे पाच पॉईंट पाच सेमी व तीन पॉईंट तीन सेमी असलेल्या दोन वर्तुळे परस्परां स्पर्श करतात त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे आता या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं नाही ती दोन वर्तुळे अंतरस्पर्शी आहेत की बाह्यस्पर्शी आहेत म्हणजे कोणत्याही प्रकारे ती वर्तुळे स्पर्श करत असतील आपण पर्याय आपण दोन्ही पर्याय विचारात घेतले पाहिजेत जर बाह्यस्पर्शी असेल तर त्रिज्यांची बेरीज होते म्हणजेच किती येणार आठ पॉईंट आठ आणि अंतरस्पर्शी असेल तर त्रिज्यांची वजाबाकी येते म्हणजेच किती दोन पॉईंट दोन म्हणजेच या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे त्यानंतर दुसरं परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते जर त्यांच्या केंद्रातील अंतर बारा सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल तर याचं उत्तर आहे बारा म्हणजेच पर्याय बी बरोबर आहे तिसरं एक वर्तुळ एका समांतरभूत चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते तो समांतरभूत चौकोन डॉट डॉट असला पाहिजे या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तर तो चौकोन चौकोन हा समभूत चौकोन असला पाहिजे म्हणजेच पर्याय बी बरोबर आहे चौथं एका वर्तुळाच्या केंद्रातून बारा पॉईंट पाच सेमी अंतरातील एका अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी बारा सेमी असल्यास त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे तर या ठिकाणी पायदा गोष्टी जर प्रमेय वापरलं तर आपल्याला व्यास काढता येईल व्यास किती येईल सात म्हणजे पर्याय सी बरोबर आहे पाचवं एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील तर उत्तर आहे तीन सहा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या कौंस ए सी बीमध्ये ए सी बी कोण ए सी बी अंतर्लिखित केला आहे माप कोण ए सी बी बरोबर पासष्ट अंश तर माप कौंस ए सी बी किती तर या ठिकाणी उत्तर येईल दोनशे तीस म्हणजे पर्याय डी बरोबर आहे सात एका वर्तुळाच्या जीवा ए बी आणि सी डी परस्परांना वर् वर्तुळाच्या अंतर्भागात ईमध्ये छेदतात जर ए बरोबर पाच पॉईंट सहा ई बी बरोबर दहा सी बरोबर आठ तर ई डी बरोबर किती या ठिकाणी जीवांच्या अंत अंतरछेदाचे प्रमेय वापरले आणि त्या प्रमेयाचा वापर करून हे उदाहरण सोडवले तर उत्तर येईल सात म्हणजेच पर्याय ए हा बरोबर आहे आठवं उदाहरण चक्रीय चौकोन ए बी सी डीमध्ये कोण एच्या मापाचे दुप्पट सीच्या मापाच्या तिपटी एवढे आहे तर सीचे माप किती तर पूरा अस्ते। या ठिकाणी आपण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे पूरक असतात म्हणजे चक्रीय चौकोनाच्या सम्मूख कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते या प्रमेयाचा जर वापर केला तर तुम्हाला उत्तर येईल सीचे माप किती येईल बहात्तर म्हणजे पर्याय बी हा बरोबर आहे नऊ एकाच वर्तुळावर बिंदू ए बी सी असे आहेत की मापकांश ए बी बरोबर मापकांश बी सी यांचे माप आहे एकशे वीस अंश दोन्ही कंसात बी शिवाय एकही बिंदू सामायिक नाही त्रिकोण एबीसी कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे तर उत्तर सांगता येईल हा समभूत प्रकारचा त्रिकोण आहे म्हणजेच पर्याय ए हा बरोबर आहे दहा एक्स झेड व्यास असलेल्या वर्तुळांच्या अंतर्भागात वाय हा एक बिंदू आहे तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत तर यामध्ये पहिला आहे एक्स एक्स वाय झेड लघुकण असणे शक्य नाही एक्स वाय झेड काडकोण असणे शक्य नाही एक्स वाय झेड विशाल कोण असणे श विशाल कोण आहे आणि चौथं एक्स वाय झेडच्या कोण एक्स वाय झेडच्या मापासंबंधी निश्चित विधान करता येणार नाही तर या ठिकाणी आहेत फक्त तीन विधाने हा प्रकार सत्य आहेत सो या प्रकारे आपण वर्तुळ या प्रकरणातील बहुपर्याय प्रश्न सर्व पाहिलेले आहेत आता आपण पुढील प्रकरणातील बहुपर्याय प्रश्न बघूया प्रकरण चौथे भौमितिक रचना आणि यामधील बहुपर्यायी प्रश्न पहिला भाऊ बहुपर्यायी प्रश्न यामध्ये फक्त तीन बहुपर्यायी प्रश्न आहेत लक्षात ठेवायला तुम्हाला सहज सोपे आहे वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या उत्तर आहे सी कितीनं फक्त वर्तुळावरील बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते म्हणजेच पर्याय सी बरोबर आहे वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त टिंबटिंब स्पर्शिका काढता येतात तर उत्तर आहे या ठिकाणी ए वर्तुळाबाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका काढता येतात आणि तिसरा त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर तर आता या ठिकाणी बघा त्रिकोण ए बीची ए बी ही ए बी ए बी बरोबर सात आहे पी बरोबर पाच आहे म्हणजे पी हा तुम्हाला गुणोत्तर किती आहे सात आज पाच आणि म्हणजेच तुम्हाला लक्षात येत असेल हा ए बी हा त्रिकोण मोठा असेल पी क्यू हा काय लहान आहे पी क्यू कोणत्या त्रिकोणामध्ये पी क्यू आरमध्ये आणि ए बी ए बी सीमध्ये म्हणजे आपल्याला तर डॉट डॉट आहे म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल तर त्रिकोण ए बी सी हा मोठा आहे कसा आहे त्या बाजूंवरून तुम्हाला लक्षात येतच असेल या प्रकरणामध्ये फक्त तीन बहुपर्यायी प्रश्न आहेत आता आपण पुढील प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्न बघूया प्रकरण पाचवे निर्देशक भूमिती आणि यामधील बहुपर्यायी प्रश्न पहिला बहुपर्यायी प्रश्न या, या प्रकरणामध्ये सुद्धा चारच बहुपर्यायी प्रश्न आहेत हे सुद्धा लक्षात ठेवायला तुम्हाला सहज सोपं आहे रेक ए बी हा ए बी अक्षराला समांतर असून एचे निर्देशक एक कॉमा तीन आहेत तर बी बिंदूचे निर्देशक काय असतील तर या ठिकाणी उत्तर येईल तुमचं डी एक वजा तीन कोणत्या बिंदूचे आहेत बी बिंदूचे वाय अक्षला समांतर आहे वाय अक्षला काय हा बिंदू समांतर आहे म्हणजे हा काय असला पाहिजे एचे निर्देशक समान असला पाहिजे म्हणजेच पर्याय डी हा बरोबर आहे ओके नेक्स्ट दोन खालीलपैकी टिंबा, टिंबा हा बिंदू एक सक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे एक सक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे म्हणजे कोणता बिंदू येईल तो एक सक्षावर असला पाहिजे आणि उजवीकडे म्हणजेच कोणता डी हा दोन शून्य म्हणजे डी हा बरोबर आहे नेक्स्ट तिसरं वजा तीन कोमा चार या बिंदूंचे आरंभबिंदूपासूनचे अंतर आरंभबिंदू कोणता असतो शून्य शून्य म्हणजे दोन बिंदूं अंतराचे सूत्र जर वापरला तर आपल्याला याचं उत्तर काढता येईल वजातीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा सोळा आणि नऊ पंचवीस म्हणजे पर्याय पंचवीसचं वर्गमूळ वर्गमूळ पाच म्हणजे पर्याय सी बरोबर आहे त्यानंतर चौथं एका रेषेने एक, एक सक्षाच्या धन दिशेशी तीस अंश हा कोण केला आहे म्हणेषेचा चढ डॉट डॉट आहे तीस अंश म्हणजेच टॅन तीस चढ काढण्याचं सूत्र कोणतं आहे टॅन तिटा तिटा किती आहे तीस अंश म्हणजे टॅन तीस टॅन तीसची किंमत किती येते एकछेद वर्गमुळात तीन म्हणजे कोणता पर्याय पर्याय सी हा बरोबर आहे यानंतर पुढील प्रकरण 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 सहावे त्रिकोणमिती आणि यामधील बहुपर्यायी प्रश्न या प्रकरणामध्ये सुद्धा फक्त चार बहुपर्यायी प्रश्न आहेत त्यामधील पहिला बहुपर्याय प्रश्न साईन तिटा गुण कॉस तिटा बरोबर किती साईन आणि कॉस यांचा जर गुणाकार केला केला तर उत्तर किती येतो एक म्हणजेच ए हा पर्याय बरोबर आहे कोशेक पंचेचाळीस ची किंमत आपल्याला माहित आहे की ते आहे वर्गमुळात दोन म्हणजेच पर्याय बी हा बरोबर आहे एक अधिक टॅन वर्ग बरोबर किती हे सूत्रच आहे एक अधिक टॅन वर्ग तिटा बरोबर सेक वर्ग म्हणजेच सी हा पर्याय बरोबर आहे आणि चौथं जेव्हा आपण स्थिती समानत रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा कोणता कोण होतो उन्नत कोण होतो वरच्या दिशेने पाहतो तेव्हा उन्नत कोण आणि आपण खालच्या दिशेने पाहतो तेव्हा काय होतो औन्नत कोण आपल्याला विचारलं आहे वरच्या दिशेने म्हणजेच उन्नत कोण म्हणजे ए हा पर्याय बरोबर आहे तर यानंतर प्रकरण सातवे प्रकरण सात महत्वमापन आणि यामधील बहुपर्यायी प्रश्न पहिला प्रश्न जर वर्तुळाचा परी व वर्तुळांचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर दोना सात असेल तर वर्तुळाचा परी किती तर या याचं उत्तर येईल चौदा पाय म्हणजे पर्याय ए बरोबर आहे दुसरं चव्वेचाळीस सेमी लांबी असलेल्या वर्तुळक अंशाचे माप एकशे साठ अंश असेल तर वर्तुळाचा परी किती त्या ठिकाणी उत्त वर्तुळ कंसाची लांबी याचे सूत्र जर तुम्ही वापरलात तर उत्तर येईल डी म्हणजे नव्याण्णव म्हणजेच पर्याय डी तिसरं कंसाचे माप नव्वद अंश व त्रिज्या सात सेमी असलेल्या वर्तुळ पाकळीची परिमिती काढा याचं उत्तर येईल आपल्या वर्तुळ प पा, पाकळीची परिमितीबरोबर माहिती है आहे दोन गुणले त्रिज्या कारण दोन त्रिज्या आणि वर्तुळ कंसाची लांबी यांचं जर याप्रमाणे जर उत्तर काढलात तर उत्तर येईल पंचवीस सेमी म्हणजे पर्याय बी चौथ तळाची त्रिज्या सात उंची चोवीस सेमी असलेल्या शंकूचे वक्रपुष्ठफळ किती शंकूचे वक्रपुष्ठफळ पाय आर एल हे जर सूत्र वापरलात तर तुम्हाला उत्तर येईल पाचशे से, पन्नास सेमीचा वर्ग सेमी वर्ग म्हणजे चौरस सेमी म्हणजेच पर्याय बी बरोबर आहे पाच पाच सेमी त्रिजेच्या वर्तृ वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ चारशे से चाळीस सेमी वर्ग असल्यास त्या वृत्तचितीची उंची किती तर या ठिकाणी उंची आपल्याला चव्वेचाळीस छेद पाय सेमी हे उत्तर येईल म्हणजे पर्याय ए बरोबर आहे सहा एक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिजे एवढ्याच त्रिजेची वृत्तचिती तयार केली तर जर वृत्तचित्तीची उंची पाच सेमी असेल तर शंकूची उंची किती तर उत्तरेल पंधरा सेमी म्हणजेच ए हा बरोबर आहे सात शून्य पॉईंट शून्य एक सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती किती या ठिकाणी एकचा घन एकच पण या ठिकाणी किती दोन संख्या सोडून पॉईंट आहे या बाजूने बघा दोन संख्या सोडून पॉईंट म्हणजे काय येणार सहा संख्या सोडून पॉईंट येईल म्हणजे कोणतं बरोबर येईल डी कारण या ठिकाणी पॉईंटनंतर सहा संख्या आहेत म्हणजे पर्याय डी आहे एक घनमीटर घनपळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती आता एक मीटर म्हणजेच शंभर सेमी ओके म्हणजे उत्तरे कुठले येईल या ठिकाणी घनाची बाजू येईल शंभर सेमी म्हणजे पर्याय सी हे बरोबर आहे सो या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व प्रकरणातील बहुपर्यायी प्रश्नांची एकदा उजळणी करून घेतलेली आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघ पाहिला असेल तर तुम्हाला आयडिया येईल किंवा परीक्षेच्या अगोदर एकदा हा व्हिडिओ नक्कीच बघा त्यामुळे परीक्षेला जाताना आपल्याला उत्तरांची उजळणी होईल आणि उजळणी झाल्यानंतर आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेल्या बहुपर्याय प्रश्नांची उत्तरे सहज लिहिता येतील आणि चारपैकी चार त्या बहुपर्य प्रश्नांमधले चारपैकी चार, चार मार्क्स आपल्याला सहज मिळवता येतील तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट थँक्यू